कायम फेऱ्याचा गोल किंवा काढा खंडीवर फेकतं. तुम्ही मंडळी प्रयत्न बरोबर जर केला तर आता सगळ्यांची मदत करायची गरज आहे. गावं बरीचशी बुडलेली आहेत, बी नाही. माझ्या लहानपणी एक पद्धत होती की पाहिलेवर बी द्यायचं आणि पोतभर माघार घ्यायचं. आता आपण जर लोकांना मदत केली आपल्याच गावातल्या आपल्याच भागातल्या बियाच्या स्वरूपामध्ये खतांच्या स्वरूपामध्ये तर फार बरं होईल. पडलेली घराचे पंचनामे करण्याकरता तलाठी सर्कल ऑफिसर ज्या ठिकाणी काम करत नसतील त्यांना मदत करा, तहसीलदारांना भेटा. तुम्ही मिळवून दिलं असं जर लोकांच्या लक्षात आलं तर लोक तुमच्या मागे उभं राहतील. कारण आता तुम्ही मोकळं झाला आभार दौरा तर आहे पण त्यात विचारायचं काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे. कामं करता येतात, जाताना काम करा, येताना झालं म्हणून सांगा. माझं उदाहरण सांगतोय मी, काल परवा मी निघालो होतो, एका गावची लोक मला भेटली, त्यांना मी मदत केली, काम झालं एका दिवसात. कारण काय काय काम असे छोटे असतात. आता दादांनी आता स्पष्टपणे सांगितले, दादांना कुठलीही गोष्ट भिजत ठेवायची आवडत नाही, खटका. म्हणजे आमच्याकडे म्हणतात बोटावर खटका आणि पलटीला वाळ, शिरळ वाळलं कसं जागेवर पलटी खटक्याला वाळ. मित्र मला एक सुचवायचे साहेबांना सुद्धा, आपण राष्ट्रवादी विचारांची राष्ट्रीय प्रबोधिनी जर कुठे काढता आली तर तरुणांना आव्हान करण्याकरता साहेब महाराष्ट्र बघितलं चांगली चांगली जर मुला सचिन दोडके बोलला आणि तो म्हणतो तरुणांची ताकद वापरा, ट्रेनिंग पाहिजे, बंदूक असून उपयोग नाही, गोळ्या असून उपयोग नाही, नेम कसं धरावा हे कळलं पाहिजे आणि कधी मारावा हे कळलं पाहिजे. याकरता उमेश माझं म्हणणं साहेब आपण साहेबांच्या मागे लागूया. राष्ट्रीय प्रबोधिनी स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या नावानं काढा, आपल्या सगळ्यांनी शरदरावांच्या नाव काढा. पण प्रबोधिनी झाली आणि तिथला कार्यकर्ता हा चापार जो तयार झाला तर मग तिकिटासाठी त्याचा नंबर कारण ते सर्टिफिकेट. जोपर्यंत सामान्य समाजातला तरुण सुशिक्षित होऊन पक्षाच्या देहावर आणि पुढे करण्याची काम वक्तृत्व, कारण आता अमोल मिटकरी आहेत काय कसं म्हणा, नुसतं बोलणं अमोल मध्ये काय नुसतं बोलणं, मग त्यातून माणसांची मन जिंकणं याकरता जर ट्रेनिंग मिळालं तर फार बरं होईल. क्षतिग्रस्त गावांचं पुनर्वसन करण्याकरता आपण मदत करा. शहरी भागामध्ये एक महत्वाचा मुद्दा मी सांगतो, अजित दादा हे पिंपरी चिंचवडच्या नव्या भागामध्ये गेले होते, ती म्हणजे हिंदी भाषक इंग्रजी भाषक नव्याने आलेले, जमिनी आपल्या आहेत, घरं आपण बांधलेली आहेत, पण त्यांनी अखेपा गेले त्या माणसाचा आपला काळजीचा संबंध राहत नाही. पण काही कार्यकर्ते असे ऍम्ब्युलन्स लागले, मृत्यूचा दाखला लागला, शिक्षणात काय द्यायचं आहे तर त्यांचा संपर्क राहतो. जी मंडळी परकीय भागात नाही पिंपरी चिंचवड देश त्यांना जर तुम्ही आपलं जवळचं मानलं, उदाहरणार्थ खडकवास राहिलं सांगतात मग मला सचिन दोडीने काय केलं संपर्क, मी तुमच्याकरता काहीतरी करतो. तुम्ही बिहारी असला, तुम्ही बंगाली असाल, तुम्ही गुजराती असाल, पण माझे ग्राहक आहे, मी तुमच्यासाठी काय करू. इंग्रजी बोलण्याची काही मंडळी तयार करा, हिंदी बोलण्याची मंडळी काही तयार करा, कारण त्यांना आपलं बोलणं कळत नाही. आणि म्हणून राष्ट्रीय प्रबोधनी काढणं, त्यामध्ये तरुण तयार करणं, प्रचारक तयार करणं, आपल्याच्या विरुद्ध जे पक्ष आहेत त्यामध्ये आयुष्यभर काम करणे म्हणले आयुष्यभर आणि वेतन 500 रुपये 1000 रुपये करतात आणि त्यामुळं त्यांची यंत्रणा जागे बूथ कमिटीचं काम आपण वाढवलं पाहिजे, ज्यातून आपली माणसं निश्चितपणे संपर्क साधतील. मला ज्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली इतक्या वर्षानंतर पुन्हा आपला संपर्क घ्यावा, आपलं दर्शन घडावं, शरदरावांनी दिलेली संधी हिचं सोनं करून आम्ही चौघ खासदार सुप्रियाताई, मी, तटकरे साहेब आणि अमोल जे काही लागलं आम्हाला सांगा. महाराष्ट्राचा कुठलाही प्रश्न मांडण्याची ताकद आमच्यामध्ये फक्त सातारा पडत नाही, कुठलाही महाराष्ट्राचा प्रश्न आम्ही मांडू शकतो. म्हणून संपर्कासाठी 203 शनिवार पेठ कराड जिल्हा सातारा नंबर मी सांगतो, आपण संपर्क साधा, तुम्हाला उत्तर येईल. पवार साहेबांच्या अभिनंदनाचं पत्र जर आलं तर त्याचं उत्तर येत रोजची 1000 पत्र सह्या होतात. आपला संपर्क ठेवू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं
देवा जो आहे तो उचलून धरून अनेकांच्या मनामध्ये 2024 आहे त्याच्या अगोदर सुद्धा काही घडू शकतं असं माझं मत आहे. म्हणून आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करू, काही करूया.